जयगणायश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक रहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आहे उपवास ह्या संदर्भात परमपूज्य क्षीरसागर महाराज आपल्याला काय मार्गदर्शन करणार आहात ते आज आपण पाहणार आहोत उपवास किती करावे ह्या संदर्भात क्षीरसागर महाराज आपल्याला नेहमी सांगतात की वर्षातून फक्त तुम्ही सात उपवास करायला त्यांनी सांगितलेला आहे तेवढे जरी केले तेवढे पुरेसे मग ते कोणते उपवास मंडळी नंबर एक माघी गणेश जयंतीचा उपवास नंबर दोन श्रीरामनवमी नंबर तीन श्री जन्माष्टमी नंबर चार श्री दत्तात्र जयंती नंबर पाच आषाढी एकादशी नंबर सहा कार्तिकी एकादशी नंबर सात महाशिवरात्र आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या जे कुलदेवतांचे जे उपवास आहे कुळाचारप्रमाणे आहेत ते वर्षातून एक दोन वेळा कुलदेवतांच्या दर्शनासाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा करायचे त्यामुळे ते तुम्हाला आता कळलंच असेल की वर्षातून कमीत कमी हे सात उपवास तुम्ही केलेच पाहिजे विनाकारण उठसूट जर उ उपवास करण्यात काही अर्थ नाही आहे कारण का बरीचशी मंडळी हे आजारी असतात डायबेटिक असतात बी पीचे पेशंट असतात त्यामुळे महाराजांनी हे जे उपवास सांगितले तेवढेच करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा आणि पुण्य मिळेल मंडळी छोटासा व्हिडिओ पण नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यू यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्तदाच इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश